भवन जी भाई हाई स्कूल में छात्र के साथ अश्लील बर्ताव किए जाने के संदर्भ में महानगर भाजपा महिला आघाड़ी की ओर से पुलिस अधीक्षक अरविंद सालवे को निवेदन सौंपा गया। शहर के एक प्रसिद्ध महाविद्यालय की छात्राओं के साथ मोबाइल पर अश्लील संभाषण करने के संबंध में कुछ शिक्षकों पर रामनगर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की गई है। वहीं इन शिक्षकों पर कार्रवाई करने के संबंध में महानगर भाजपा महिला आघाड़ी की ओर से एक निवेदन पुलिस अधीक्षक अरविंद सालवे को सौंपा गया। इस मौके पर अध्यक्षा पूर्व महापौर अंजलि घोटेकर, महामंत्री नगर सेविका शीला चौहान, महामंत्री सपना नामपल्लीवार, प्रज्ञा गंदेवार, उपाध्यक्षा प्रभा गुर्दे के साथ अन्य पदाधिकारी उपस्थित थे। वहीं इस निवेदन के संदर्भ में पूर्व महापौर अंजलि घोटेकर ने मीडिया को जानकारी दी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा असा आपण म्हणतो। गुरुला अतिशय उच्च स्थान आपल्या संस्कृतीमध्ये आपण दिलेलं आहे। आई वडील हे प्रथम गुरु आहे तर शिक्षक हा दुसरा गुरु आहे। पण या गुरुच्या महिमेला काळीमा फासणारी घटना चंद्रपूरमध्ये शहरामध्ये घडलेली आहे आणि ही घटना भवानजीबाई महाविद्यालयामध्ये झालेली आहे। तेथील दोन शिक्षक, एक इतिहासाचा शिक्षक आहे त्याच्यामध्ये, अशा या दोन शिक्षकांनी, एक मडावी आणि एक बारसागडे म्हणून शिक्षक आहे, यांनी तीन आदिवासी मुलींना ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर अश्लील SMS करणे, त्यांना वारंवार भेटायला बोलावणे आणि त्यांना जर त्या भेटायला नाही आल्या तर त्यांना धमकी देण्याचे प्रकार हे केलेले आहे। एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या हॉस्टेलमध्ये जाऊन रंगपंचमीच्या दिवशीसुद्धा धुमाकूळ घातला, तिथल्या गृहपालासोबत आणि त्या विद्यार्थिनींसोबतसुद्धा धिंगाणा घातला। आणि म्हणूनच आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी SV साहेबांना निवेदन देण्याकरता आलो आहे की जी पिढी घडवण्याचं काम करते, जे गुरु पिढी घडवण्याचं काम करतात आणि तेच जर अशा पद्धतीच्या अश्लीलपणा करत असतील, कारण ऑनलाईनच्या शिक्षणाच्या नावावर आज हे धुमाकूळ खूप होत आहे। काही ठिकाणी उजेडात येत आहे, काही ठिकाणी उजेडात येत नाही आहे। पण या विद्यार्थिनींचं खरंच आम्ही कौतुक करतो की या विद्यार्थिनींनी अतिशय धाडसाने ही बाब उघडकीस आणली, त्या टीचर्सच्या त्या शिक्षकांच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता यांनी खंबीरपणे आपल्या पालकांना ही गोष्ट सांगितली, शाळा व्यवस्थापनाला सांगितली आणि रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवलेला आहे। पण आम्ही आज SP साहेबांना निवेदन देण्याकरता आलो आहे की हे असे ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर जे प्रकार चालू आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि अशा जर तक्रारी येत असेल तर ताबडतोब त्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि याही शिक्षकांवर कडक कारवाई करावी याचं निवेदन देण्याकरता आज आम्ही SP साहेबांकडे आलेलो आहे। तसेच आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनासुद्धा आम्ही या आशयाचं एक पत्र निवेदन त्यांना दिलेलं आहे।